नमस्कार, मी प्रफुल्ल केदारे। आपण पाहत आहात काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। जागतिक बँकेच्या एका अभ्यासात लग्नात मुलीच्या घरच्यांकडून हुंडा घेण्याची पद्धत भारतात अजूनही कायम असल्याचं निदर्शनास आलं आहे। गेल्या अनेक दशकांमध्ये या रूढीला छेद दिलेला नाही। अभ्यासकांनी 1960 ते 2008 या काळात भारतातल्या 40,000 लग्नांचा आढावा घेतला। या अभ्यासात त्यांना आढळून आलं की 95% लग्नांमध्ये मुलीच्या घरच्यांनी या ना त्या प्रकारे हुंडा दिला होता। भले मग भारतात हुंडा देणं घेणं 1961 पासून कायद्याने गुन्हा आहे। तालिबानी कट्टरतावाद्यांविरोधात झालेल्या संघर्षानंतर अंदाजे अफगाणिस्तानचे 1,000 अधिक सैनिक आपला जीव मुठीत धरून ताजिकिस्तानला पळून गेल्याचं सांगितलं जात आहे। अफगाणिस्तानचा शेजारी देश ताजिकिस्तानने एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे, त्यात त्यांनी अफगाणिस्तानचे सैनिक आपला जीव वाचवण्यासाठी सीमेवर पळून गेले असल्याचं म्हटलं आहे। अफगाणिस्तानात गेल्या काही दिवसात हिंसाचारात वाढ झाली आहे। तालिबानचे अफगाणिस्तानातील अनेक क्षेत्रांवर नियंत्रण वाढत चाललं आहे। राजधानी दिल्लीसह देशभरात केंद्रातील मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून 8 प्रदेशात नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत। काही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या असून फेरबदलानुसार पी एस श्रीधरन पिल्लई गोव्याचे, सत्यदेव नारायण आर्या त्रिपुराचे, रमेश भईस झारखंडचे, बंडारू दत्तात्रय हरियाणाचे आणि हरिबाबू कंभापती यांची मिझोरमचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत बोलताना फोन टॅपिंगची तक्रार केल्यानंतर या प्रकाराच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे। केंद्र सरकारी तपास यंत्रणा जर विधिमंडळ सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम करत असतील तर त्याबाबत योग्य ती पावलं उचलून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि इतरांनाही सांगा। बुलेटिन आवडल्यास शेअर करायला विसरू नका। संविधान दुरुस्ती करून आरक्षणासाठी असलेली 50% मर्यादा शिथिल करावी अशी केंद्र सरकारला विनंती करणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर करण्यात आला आहे। आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलेला हा ठराव सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला होता। खेला होबे ही घोषणा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वात यशस्वी ठरली। सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका प्रचार रॅली दरम्यान खेला होबे ही घोषणा वापरली आणि नागरिकांनी ती भलतीच उचलून धरली। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या विजयात या घोषणेचाही महत्त्वाचा वाटा ठरला आहे, त्यामुळे निवडणुकीनंतरही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घोषणेचा आणखीनच प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे। यापुढे पश्चिम बंगालमध्ये खेला होबे दिवस साजरा करण्यात येईल अशी घोषणाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली। भिवंडीतील नारपोली वाहतूक विभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणल्यामुळे दुखावलेल्या तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीच आपल्याला सुभद्रा पवार या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात अडकवल्याचा आरोप नाशिक ग्रामीणमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केला आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकात ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ गेल्या काही दिवसात पाहायला मिळाला होता, मात्र आता संबंधित जिल्हा परिषद निवडणुकाच पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। राज्य सरकार आता निवडणूक आयोगाला 5 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी पत्र लिहिणार आहे। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घ्याव्या की नाही याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि इतरांनाही सांगा। बुलेटिन आवडल्यास शेअर करायला विसरू नका। ठाणे महापालिका लसीकरण केंद्रावर काही लोकप्रतिनिधी जाहिरातबाजी करून ही केंद्रे आपणच सुरू केल्याचं भासवत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या होत्या। या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी अशा राजकीय जाहिरातबाजीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबरोबरच लसीकरण केंद्रावरील अशा जाहिराती काढून टाकण्याचे आदेश त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत। लस साठा नसल्याने लसीकरण बंद राहील अशी घोषणा कल्याण डोंबिवली महापालिकेने करण्याचं आता स्थानिक नागरिकांना काहीच नवल वाटेनासं झालं आहे।
5 जुलै रोजी। याच कारणासाठी महापालिका क्षेत्रात लसीकरण बंद होतं। आता आज कंडोम्पाने पुन्हा घोषणा करीत 7 जुलै रोजी ही लसीकरण बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे। शासनाकडून लस पुरवठा न झाल्याचं कारण महापालिकेने दिलं आहे। आपणास आजचं बुलेटिन आवडल्यास जरूर इतरांसाठीही शेअर करा। पाहत रहा माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण बातम्यांचं चॅनल मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।